गरज पहिल्या पत्रामध्ये एक अध्याय 27 वचन तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. परमेश्वराने निवड करताना ते 4:19-20 हे मासली पकडणारी व्यक्ती होती आणि मासली पकडत असताना परमेश्वराने पेत्राला आमंत्रण केलं. त्याने त्यांना म्हटले माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन. लागलीस ती जाळी सोडले देऊन त्याला अनुसरले. येशू प्रभू येशू ख्रिस्त जे मासली पकडणारे म्हणजे अशिक्षित लोक कि ते शिकलेले लोक त्यांना काही शिक्षण माहिती नव्हतं आणि अशा लोकांना प्रभू येशूने त्याची निवड केली. आता माणसं धरायला सांगितलं मासली सोड पण दुनियामध्ये माणसाला सोडते आणि मासलीला प्रभू येशू ख्रिस्ता तुम्ही समुद्राच्या डोक्यामध्ये जीवन जगता त्याच्यापेक्षा तुम्ही या पृथ्वीत देवाच्या राज्यामध्ये कसं जीवन जगाव हे शिक्षण मी तुम्हाला शिकवत. हालेलुया. मार्क मध्ये 4:35 पासून वचन वाचले. त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला आपण या पलीकडे जाऊया ते लोक समुदायाला सोडल्यावर तो मच्छवात होता तसाच ते त्याला ते घेऊन गेले. ते दुसरे मच्छवे त्याच्या बरोबर होते. दुसरे मच्छवे पण त्याच्या बरोबर होते. तर नंतर मोठे वादळ झाले लाटा मच्छव्यावर अशा आदळत होत्या पाण्याने भरू लागले. आता विचार करा समुद्रात मोठं वादळ सुरू झालं. मच्छवे जे होते ते आता वादळाच्या पाण्याने लाटाने बुडून तयारी करू लागले. तो तर तो वऱ्यावर काय केलं उशास घेऊन तो झोपी गेलेला होता तेव्हा ते त्यांना जागे करून म्हणाले गुरुजी आपण बुडत आहे तरी आपल्याला काहीच वाटत नाही का. तेव्हा तो उठला आणि त्या वाऱ्याला धमकावले. समुद्राला म्हटले उगारा शांत हो. वारा पडला एकदम शांत निवांत. प्रभू येशूच्या द्वारे जीवनाला काय किंमत आहे हे आपल्याला शिकायला मिळते. मग आता जर प्रभू येशूच्या वचनानुसार आपल्या जीवनाला खरोखर काहीतरी किंमत आहे तेव्हा वारा आणि वादळ याला कोण थांबू शकते आणि लाटाला कोण शांत करू शकते. कारण बायबलच्या नियमानुसार प्रभू येशू हा सर्वस्व. आता प्रभू येशू ख्रिस्त जर आपल्यामध्ये कार्य करत आहे तर आपल्या जीवनाला नक्कीच अभिषिकताचा अनुभव येईल.
प्रभू येशू ख्रिस्तानी अशिक्षित लोकांना बोलू असं बघा आता ते काय सांगतात पुढे वचन काय सांगते नंतर तू त्याला म्हणाला तुम्ही इतके भित्रे कसे तुमचा विश्वास कसा नाही अतिशय घाबरले एकमेकास म्हणू लागले आहे तरी कोण वारा व समुद्र ते देखील आणि तो मालिक तो होता तिकडे ज्याने निर्माण केलं तसं आता आपण पंख्याचा वारा बघतो केवढा स्पीडला आहे हाय स्पीड आहे लो स्पीड आहे ना त्याच्यानंतर आपण त्याला बटनावर फिरतो एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर जेवढा फास्ट तो बघतो जसं स्पीड वाढेल तसं प्रभू येशू ख्रिस्ताने डोपिंगमध्ये आपलं बटन फिरवलं जाऊ दे यांना दाखवतो बाजूचे मचवे त्यांना पण दिसलं पाहिजे चमत्कार काय कारण या पलीकडे जायचं होतं येशू चालला त्याच्यामध्ये वादळ आलं त्याच्या जीवनामध्ये हरिया वादळाचा जो मेन हक्क आणि अधिकार जो होता तो प्रभू येशूच्या नावात होता आणि त्यांनी त्या नावाने प्रभू येशू ख्रिस्ताच खरे गौरव पूर्ण केले आणि समजल्याने त्यांना समजा वारं पण याच ऐकता समुद्र पण ऐकतो काहीतरी कोण माणूस जीवनामध्ये जेव्हा प्रभूच्या राज्यात आपल्यासाठी काहीतरी योजना असतात आणि तेव्हा त्या योजनेनुसार आपल्या जीवनात चमत्कार होतात तेव्हा आपल्याला कळते हा माणूस आहे तरी कारण येशू बरोबर शिष्य होते आणि प्रभू येशूच्या शिष्यांनी अनुभव येशूचे घेतले पण लोकांच्या संतीमुळे अनुभव तोडले त्यांना चांगल्या गोष्टी पटल्या नाही त्याने वाईट गोष्टीकडेच त्याने आपलं जीवन बनवलं आणि वादळाला सुरुवात मला इकडे माझी मिळाली नव्हती इकडे आमचं असं झालेलं सगळ्या गोष्टी चर्चामध्ये सुरू केलं आणि स्वतः आपल्या जीवनावर दुःख आणले पण प्रभू येशू ख्रिस्त आज झोपलेला असताना त्याने सांगितलं तुम्ही थोडं वादळ सुरू झाले तुम्हाला माहिती नाही काय झालं ते मग काय सांगते कि त्या वादळांना आणि समुद्रात चुप तुम्ही ऐकता हरिया मग ते जर वारा ऐकतो समुद्र ऐकतो मग तुम्ही काय ऐकत नाही म्हणून त्यांनी मध्ये 13 अध्याय मध्ये तो वचन दिलेलं मग 10 पासून येशिया सांग तू या लोकांना जाऊन सांग ऐकाल तर खरे ते समजणार पाहाल तर खरे दिसत अंतकरण कठीण झालंच म्हणून मग ते 5:2 पासून जे अंतकरणाची शुद्ध ती धन्य देवाला पासून ते 5 आहे या आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूच्या शिक्षणाचा अर्थ आपल्याला शिकावा आणि त्यानंतर तो अर्थ घ्यावा आणि त्यानंतर प्रभूच्या राज्यात प्रवेश करावा अद्याप प्रभू येशूची लोकांना जाणीव नाही जेव्हा जाणीव कधी आली त्यांना पवित्र आत्मा मिळाला पेंटिकॉस्टच्या दिवशी तो पवित्र आत्मा मिळाला तेव्हा त्यांना सामर्थ्य मिळालं तेव्हा समजायला लागलं की येशूने असे चमत्कार केलेले कधी त्यांनी विचार केले नाही की मी जीवनामध्ये चमत्कार देवावर तुमची श्रद्धा आणि विश्वास आहे ना आता प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतकरणातून आवाज देईल पहिला त्याचा आवाज जो आहे ना तो कोणी ओळखू शकत जो देवावर प्रेम करतो त्यालाच फक्त माहिती की देव काय आणि जो जगावर प्रेम करतो त्याला जग काय त्याला माहित नाही जगाची मैत्री देवाबरोबर आज जीवनामध्ये चांगले गुण माणसामध्ये कमी आहे आणि वाईट गुण माणसामध्ये जास्त आहे म्हणून माणसाच्या जीवनामध्ये चांगले गुण कधी येत नाही कारण त्याने चांगल्या गुणाचा कधी प्रवेश केला हे वचन आपण मत्तेमध्ये 8:23 पासून पण दिले या वादळाविषयी त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं मत्ते
13 अध्याय आपण अनुभव घेता, पण ते 28 अध्याय 19-20 मध्ये येशू बोलला युगाच्या अंतापर्यंत तुमच्या जोडीला फक्त आज्ञापाळा बसली तिकडे. आणि प्रेषित 28 अध्याय 26 पासून या लोकांना जाऊन सांग, ऐकणारच जो मनुष्य ऐकत नाही तत्पर्यंत त्याच्या जीवनाला सुख समाधान व शांती येणार. ऐकण्याची शक्ती माणसामध्ये पाहिजे की प्रभू येशूच माझ्या जीवनात सर्वस्व, तेव्हा प्रभू येशू तुम्हाला जीवन देईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य देईल. विश्वास मार्क 11:24 प्रार्थना केली 14:14 माझ्या नावाने माझ्या जे काही मागत आज 16:17 वचन प्रभू येशूने जगावर एवढं प्रेम केलं की कुठे एक पुत्र दिला. आपला विश्वास कुठे ना कुठे तरी कमजोरच असतो. येशया 7:1 उठ प्रकाश म्हणून प्रकाश तुझ्या जवळ आले. आजचा काळ जर तुम्ही प्रभूच्या राज्यात असेल तर प्रभूचं राज्य तुमच्याकडे. म्हणून प्रभूच्या राज्यासाठी आपलं जीवन हवंय. आपण आपलं राज्य या शरीरासाठी इतकी दुनिया लोक धावतात पैसा वस्तू खाणं पिणं, पण कुठे पण तो सुखी जीवनात प्रवेश करू नाही न करत पटत, कारण त्याने कधी परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष पुरवलं नाही आणि कधी परमेश्वराची ओळख करून घेतली. जशी तुम्ही ओळख करून घेतात 15:13-14 वचन कोणाशी ओळख तुम्हाला करायची आहे जरा बघा. आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी जे काही तुम्हाला सांगतो ते तुम्ही करा तुम्ही माझे. देवाने काय सांगितले ना ते करा तेव्हा आपण मित्र बन. मित्र कधी होता आपल्या काही गरजा असतात तेव्हाच. मला काय गरज आहे तेव्हा मित्र वाढला. येशू ख्रिस्त आपल्यासाठी काही प्रकारचे मार्ग आपल्याला देत आहे. ते पहिलं लक्षपूर्वक आपल्याला आत्मसात करतात. मित्र बना येशूच्या राज्यासाठी, मित्र बना येशूच्या वचनासाठी, मित्र बना येशूच्या कार्यासाठी. आता युवांमध्ये 11 अध्यायामध्ये ज्या वेळेला लाजर मरण पावतो येशू आपल्या मित्रासाठी प्राण देतो आपल्यासाठी. लाजर मरण पावला त्याला मुश्किल पडलं. अरे माझा मित्र मरण पण त्याला काय सांगितलं तू माझ्यात काम कर. तो तिथे प्रचार करत गेला मित्र इकडे मरू दे ना. पण लोकांना सांगितलं तुझा मित्र मेला घरी गेलो दिसायचं चौथ्या दिवसात पोचला तुम्ही असते ते माझा भाऊ मेला नसता चालले दोघांची गोष्ट. तो कुठे आहे तो मानवाचे रीतीरिवाजवर गेला आणि त्या कबरेजवळ जिथे दफन केलं त्याला धोंड ठेवली. मग तो घरची लोक रडायला लागली तो पण रडायला तेव्हा 11:35 मध्ये येईल येशू रडला. छोटा शब्द या बायबल मध्ये देवांमध्ये 11 अध्याय सगळ्यात छोटा शब्द तो येशू रडला. नव्या करा तो शब्द. आता आपण 4 शुभवर्तमानामध्ये जर बघितलं छोटा आणि इब्रिकरास मध्ये बघितलं तिथे पण एक छोटा. आता हे छोटे शब्द आहेत. लोक रडायला लागले म्हणून येशू पण रडला. लोक म्हणतात त्याच केवढं प्रेम होत, केवढं प्रेम होत.
अरे हा, आता रडणं सगळ्यांचं झालं का, आता हसणं सगळ्यांचं सुरू कर. अरे हा, येशू ख्रिस्त घरी लाजराच्या जात असताना प्रचार करायच्या टायमाला तेव्हा लाजराला नेहमी बोलवायचं, लाजरा चल. तो घराच्या बाजूने जाता असताना लाजराला डेली आवाज द्यायचे. बाय चान्स कदाचित असं पण होत चाललं असेल, तर फक्त येशू प्रेषित 1:24 सर्वांचा हृदय जाणारा प्रभू. तर हे लाजर मरायच्या अगोदर येशू ख्रिस्ताला कदाचित शेवटचं भेटायची इच्छा असेल का? ना लाजराच्या मनात शेवटची इच्छा आली असेल कदाचित, की मला रोज येताना मला हाक मारायचा, लाजर चल आज मी असता तर त्याच्या जोडीला मी मेला नसता. तो लाजर शेवटच्या कदाचित विचाराने आपलं जीवन सोडलं असेल, कारण बायबलच्या आधारे जर बघितलं तर येशूच आपला शेवटचा शब्द जाणतो. योहान 10:17 किंवा प्रगटीकरण 1:17-18 वचन मरणाच्या अधोलोकाचे किल्ले येशूच्या. तर त्या टायमाला या घटना शेवटच्या काय झाले असेल ना, ते 12:36 प्रत्येक शब्दाचा शेवटला प्रभू येशू हिसाब केला. 33:13 आकाशातून तो पाहतो. योहान 10:17 सवाल घेणं येशूच्या. तर कदाचित या बायबलच्या नियमात, कदाचित जर मी माझा अंदाज देतो प्रभूच्या राज्यामध्ये बायबलच्या आधारे नियमानुसार, तेव्हा त्या शेवटचा शब्द असं असेल की त्याला भेटायची इच्छा होती. आणि त्यांनी कदाचित सांगितलं असतं की मी त्यांच्या बरोबर असता तर मी आज मेला नसतो. प्रभू येशूने मेलेल्या लोकांना हाक मारली, तू उठले. आणि त्यांनी सांगितलेलं होतं योहान मध्ये 5:25-29 वचन, जी वाणी कोणी मेलेले लोक ऐकतील ना तर जिवंत होते. त्या लाजराच्या मनामध्ये कदाचित ते पण खेळत असेल. आणि मग गेला तिकडे आणि फक्त प्रभू येशूने त्याला हाक दिली, लाजर बाहेर ये. लगेच तोंड बिल बांधलेलं होत, ते बरा झाला. योहान 12 मध्ये लाजर मेलेला तो उठलेला आहे त्याची स्तुती करतो. त्याच्यानंतर शेवटच्या काळात येशूचा घात कसा करावा, तर योहान 19 सगळं सुरू झालं. तेव्हा लाजराला उठवलेली जी लोक होती ती सांगितलं, बदला घ्यायचा, मारा. येशू ख्रिस्ताला शेवटी मारण्याची तयारी. तर आपल्या मित्रासाठी आपला प्राण, कारण लाजराला मेल्यातून उठवल्यानंतर येशूला पकडून मारण्याचा खूप प्रयत्न केला, शेवटी त्याने मित्राकरता आपला प्राण दिला. आणि प्रभू येशू या पृथ्वीमध्ये मेलेल्यातून पहिला एक पुरुष आणि जिवंत देव येशू ख्रिस्त. मेलेल्यातून पहिल्यांदा उठलेला देव. एजिकेल मध्ये 37 माहिती आहे, मेलेले लोक उठले, प्रार्थना केली परमेश्वरच्या नावाने तेव्हा एजिकेलने हाडाला संदेश दिला तेव्हा ती उठली. पण येशूच्या हाडाला कोणी संदेश दिला नाही, कारण शब्बात दिवस म्हणजे शनिवारचा दिवस त्या काळात कोणाला सुद्धा काम करण्याची शक्ती नव्हती, म्हणून सगळं बंद होत. तरी प्रभू येशू उठला, त्या अगोदरच त्याने तुमच्या अगोदर मी गालीलाच आहे. आणि येशू प्रभू गालीमध्ये पोहोचला. येशूच्या मरणाने येशया मध्ये आज आपल्या जीवनामध्ये बघतो की येशू जन्माला कसा 7:14 माझी गर्भवती होती त्याचा नाव आहे तर येशू आहे. इमानुएल. जसं
1:23 पण जेव्हा मत्ते 27:50 पासून जर वाचलं की येशूच्या मरणाने मेलेली कबरीतील लोक उभी आहे, सर देव आपल्याद्वारे काहीतरी कार्य करायला सुरुवात करते तर समोरच्या व्यक्तीकडे तुमचा विश्वास पोहोचला पाहिजे आणि त्या विश्वासाने सांगितलं पाहिजे की येशू चमत्कार करत आहे, हे तुम्हाला माहिती आहे, आणि ह्या चमत्काराद्वारे तुमच्या जीवनात चमत्कार, पण तुमचा विश्वास एकदा आपल्यातून उतरला गेला तर चमत्काराचं नावच कधी घेऊ नका, ते चमत्कार होतात. माणूस आज प्रगट जन 12:12 मध्ये हे चाललेलं आहे, सैतान आपला काळ थोडा आहे तो अनेक लोकांच्या मागे विश्वास संदेश त्याचे अपमान केले, संदेश त्याचा द्वेष केला, संदेश त्याचा छळ ओढला, म्हणून ह्या पृथ्वीवर बरेच शाप पृथ्वीवर पडतात. का असे झाले की त्यांनी परमेश्वराच्या नियमाच उत्तर केलं, त्यामुळे त्यांना सुख नाही, समाधान नाही, शांती नाही. कारण येशूच राज्य बोलण्यात येते, करण्यात आहे, आणि हे राज्य जेव्हा आपल्यामध्ये येतो ना तेव्हा चमत्काराचा अनुभव. परमेश्वराने संदेश तयार केले, म्हणून माझ्या 44 मध्ये हरे घरात गावात संदेश त्यांना माणसाने किंमत नाही ठेवली. कारण का? कारण त्यांना ते कळालं नाही देख देवाची व्यक्ती कोण आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक व्यक्ती देवाची असतील तर त्यांना समजते देवाचं राज्य आलेलं आहे. प्रभू येशू त्या शिष्यांना हक्क आणि अधिकार देते, तुम्हाला असो मला असो कोणालाही, म्हणून प्रार्थना करणाऱ्या लोकांमध्ये पहिलं पवित्र आत्मा मिळेल अशा पद्धतीने प्रार्थना करा. जतपर्यंत मी पवित्र आत्मेने कार्य करत नाही, द्वेषभावनाने प्रार्थना करते, दुष्काळाने प्रार्थना करते, मग ती प्रार्थना आपली मान्य होत नाही. कारण परमेश्वराची प्रार्थना वचनाची प्रार्थना, परमेश्वराची प्रार्थना सामर्थ्याची प्रार्थना, परमेश्वराची प्रार्थना त्याच्या मार्गाची आहे. म्हणून युवा 14:6 मध्ये प्रभू येशू सांगतो, मार्ग सत्य जीवन हीच आहे. जो परमेश्वर भरवसा ठेवतो त्या सेवकावर भरवसा ठेवतो तो जिंदगीमध्ये पुढे जातो, आणि जो त्याच्या विरोधात जातो तो जिंदगीमध्ये कुठेतरी कमजोर पडतो, अस्वस्थ पडतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये तुमच्यामध्ये पवित्र आत्मा मिळायला पाहिजे, सामर्थ्य आत्मा मिळायला पाहिजे, अभिषेक आत्मा मिळेल. जेव्हा प्रवचन घेतो ऐकतो तेव्हा सामर्थ्य मिळते, अभिषेक येते, आणि येशूचे शब्दाने सामर्थ्य होते. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासीत होता, शब्द देव होता, आणि हे देव जेव्हा माणसामध्ये उतरतो त्या देवाचं राज्य त्या मनुष्याच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करते आणि त्याला समजते की परमेश्वराचं राज्य आम्हाला पवित्र आत्मा उतरलाच पाहिजे. विना पवित्र आत्मेशिवाय कोणत्याही व्यक्तीमध्ये त्याचं राज्य येणार. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता किंवा प्रार्थना सभा घेतात किंवा वचन ऐकता किंवा प्रवचन आहे तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार करतात. हे देवाचं वचन आहे, तुमचं ना माझं. या वचनाचा सन्मान तुम्ही करत राहणार तर परमेश्वर तुमचा सन्मान करत राहणार. प्रभू येशू तर स्वर्गात आहे, आपण हाक मारता तीन माहिती तेहतीस तीन मला हाक मारणे उत्तर तरी तो पृथ्वीवर येतो, आणि पृथ्वीवर काय येतो बघा 147:15. आपल्या जीवनामध्ये तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो, त्याचा शब्द फार वेगाने विचार करा. एकमेकांना चार मार देवाचं वचन दोन धारी तलवारी एवढा वेग आहे ना त्याच्या शब्दाला. म्हणून हे शब्द जेव्हा तुमच्या घरात तुमच्यावर उतरतात इतका वेगाने येतो विचार करू शकतो. आपल्याला देवाच्या राज्याची जी ओळख आहे ती जीवनामध्ये आणली नाही, म्हणून त्याला देवाचं राज्य जे आहे ते त्याला मिळालं नाही. म्हणून जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपलं लक्षपूर्वक
त्याला समजते की प्रभू येशू आपला तारण करतो. म्हणून पवित्र आत्मा मिळवण्यासाठी प्रार्थना, छोटीशी प्रार्थना केली आणि स्वर्गीय मी त्याला सांगतो तुमची इच्छा आमच्या जीवनात होईल आणि आमच्याद्वारे तुमच्या इच्छेप्रमाणे कार्य होते. आम्ही दुःखी आहोत, आम्ही निराशात, आम्ही समस्यात, आम्ही पापी आहोत. स्वर्गाविरुद्ध तुमच्याविरुद्ध पाप केले, सर्व पापांची आम्हाला क्षमा कर. आम्हाला जीवनामध्ये दुःख आहे ना, समस्या आहे, संकट आहे, प्रभू तुमच्या नावाने शुद्ध होते आणि दूर होते. आमच्या जीवनामध्ये अभिषेक आणि आशीर्वाद होते. आमचे दुःख सगळे प्रभू तुमच्या राज्यामध्ये होते आणि तुझ्या राज्याने आम्हाला आरोग्य व शांती दिली. सर्व मंत्री लोकांपासून, आमदारपासून, सरपंच, मिनिटीपासून, या सर्वांवर पवित्र आत्मा, प्रभूचे सेवक, प्रभूच्या कार्य करणारे अनेक लोक प्रभूच्या सहवासात आहेत, ज्यांचा काम धंदा अटकलेला आहे. प्रभू येशू तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या सामर्थ्याद्वारे, तुझं स्वर्गीय राज्याचं काम अटकलेलं आहे. ते प्रभू तुझ्या राज्यात आणि तुझ्या महिमाला, तुझ्या गौरवामध्ये अभेष्टात तुझं स्तुतीद्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुझं राज्य आम्हाला दिलेले ते पूर्ण होऊ दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे करतो. आमेन. हालेलुया.